कोपरगाव शहरालगत असलेल्या गोदावरी नदीच्या नदी नदीपात्रातील पाण्यात एका युवकानं उडी मारल्याची धक्कादायक घटना आज बुधवार दिनांक एकोणतीस जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे आकाश नारायण कुंडारे वय अंदाजे पंचवीस वर्ष असे उडी मारणाऱ्या तरुणाचं नाव असून तो कोपरगाव शहरातील गांधीनगर येथील रहिवासी आहे सदरचं सविस्तर वृत्त असं की कोपरगाव शहरातील गांधीनगर येथील रहिवासी आकाश नारायण कुंडारे वय अंदाजे पंचवीस वर्ष यानं आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास गोदावरी नदीवरील लहाण्या पुलावरून नदीपात्रातील पाण्यात उडी मारली आहे नदी दुथळी भरून वाहत असल्यानं नदीतील पाण्यात तो बुडाला असून त्याला वाचविण्यासाठी प्रसाद शेलारी या युवकानं पाण्यात उडी टाकली मात्र त्याला आकाशाला वाचविण्यात अपयश आलं पोलीस मित्र गणेशवळ यांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी हजर होत पाहणी केली घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती एक तासापर्यंत आकाश कुंडारे याचा शोध लागला नव्हता दरम्यान आकाश कुंडारे हा मानसिक आजारानं त्रस्त असून आईने तीन हजार रुपये दिले नाही म्हणून त्यानं नदीत उडी मारली असल्याचं प्राथमिक माहितीतून समजते आकाश हा अविवाहित असून त्याच्या पश्चात आई आहे सदर घटनेनं कोपरगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे मी पुलावरून जात असताना आम्हाला एक उडी मारताना दिसला आम्हाला वाटला तो पोहण्यासाठी चाललाय पण आम्ही पाच एक मिनटं झाले बघितलं तो वर येत नव्हता तर आमचे एक मित्र यांनी उडी मारली बघण्यासाठी काय झालं पण त्याला काही यश आलं नाही त्यानंतर आम्ही लगेच पोलीस स्टेशनला संपर्क केला होता त्यांचे माणसं आल्यानंतर बघितलं तर तो काय सापडलेला नाही अजून त्याने उडी मारली येते निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव